हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक टू द चॅनल. या एपिसोड 2 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पवना लेक कॅम्पिंग्समध्ये इथे आपल्याला बरेचसे आउटडोर्स गेम खेळायला मिळतात. वातावरण छान आहे. आउटडोअरमध्ये क्रिकेट आहे. हे आहे रेस्टॉरंट आणि इथे आपल्याला फूड सर्व केलं जातं. आणि हे आहे टेंट्स. आहे धरण साईड. टेंट्सची संख्या भरपूर आहे. सगळ्यात जास्त कोणी टेंटचा आनंद घेतला असेल तर तो इश्यू ना, कारण ती आतमध्ये जाते, टेंट क्लोज करते, पुन्हा ओपन करते, बाहेर येते, टेंट क्लोज करते. आणि ह्या बऱ्याचशा कॅम्पिंग साईट्स. आणि हे सनसेट साईडचं फार सुंदर मनमोहक असं दृश्य. इथे आपण आउटडोअरमध्ये बॅडमिंटनसुद्धा खेळू शकतो. रॅकेट्स आणि शटल आपल्याला तिथे दिलं जातं. आणि जर आपला ग्रुप असेल तर क्रिकेटही आपण फार छान प्रकारे इथं खेळू शकतो. आणि मुलांना खेळण्यासाठी फार सुंदर जागा आहे. खाली ग्रास असल्यामुळं जरी पडलं तरी लागण्याची शक्यता तशी कमीच आहे. आणि ही इश्यूचं चालू आहे एकटीचं. आत बाहेर, आत बाहेर. मयंकची गाडी पुन्हा सुरू झालेली आहे डान्ससाठी. आणि हे जे मागे आपण टेंट पाहतोय हे 2 पर्सनसाठी आहेत. आणि आमचा जो टेंट आहे तो थोडासा मोठा आहे. आणि टेंटची जी प्राइजिंग आहे ती आहे 900 रुपये पर पर्सन. आणि आम्ही थोडेसे मोठे टेंट घेतल्यामुळे ते आहेत 1500 रुपीज पर पर्सन. तर अशी इथली कॉस्टिंग आहे टोटल. त्याच्यामध्ये मेल इन्क्लूड आहे. छान एन्जॉय करताय मुलं. नाव विश यू ऑल्सो जॉईन. आणि जसं जसं अंधार पडतोय तसं तसं लाईटिंगमध्ये हे फार छान असं वातावरण बनतं आहे. हा वरती थोडासा उंचावर त्यांनी पॉईंट केलेला आहे. आणि ह्या बाकीच्या कॅम्प साईट्स. इथे नंबर ऑफ कॅम्प साईट्स आणि नंबर ऑफ टेंट्स मोजणं मुश्किल ही नाही, नामुमकिन आहे. कारण त्यांना स्वतःलासुद्धा माहीत नसेल की आपल्याकडे किती टेंट्स आहेत. कारण जशी जशी रिक्वायरमेंट आहे तशी हे टेंट्स लावता आणि रिक्वायरमेंटनंतर टेंट काढून ठेवता आणि तिथे फ्री स्पेस करता. जसं की आपल्याला इथे बार्बीक्यू मिळतं. हे आहे चिकन आणि व्हेजवाल्यासाठी पनीर. जिसको जो खाना आहे वो खा सकता है, लेकिन या तो व्हेज या तो नॉन व्हेज. आणि इथं आपण आपला बार्बीक्यू पिक करू शकतो. आणि मयंकला आवडणारा खेळ म्हणजे बॅडमिंटन. ती आणि विभा बॅडमिंटनचा आनंद घेताना. आणि आमचे सावंत भाऊ नेमबाजी शिकवताना. अगेन टाइम फॉर सम डान्स. जे गाणे आपण ऐकत आहोत किंवा हे जे मुलं डान्स करत आहेत याचा व्हॉल्यूम फार कमी ठेवावा लागतो आहे. कारण जर व्हॉल्यूम जास्त ठेवला तर कॉपीराइट इश्यू येतो आणि तो पूर्ण व्हिडिओसाठी ॲप्लिकेबल राहतो. त्याच्यामुळं याचा साऊंड जो आहे तो फार कमी ठेवावा लागतो आहे. आणि सुंदर अशी ही लाईटिंग. छान वाटतं अंधारात असं. नाव विभा अँड राणी दोघींनी फार छान डान्स सुरू केला आहे. आणि मी पण थोडीशी नेमबाजी ट्राय केली. आणि 8 नाव इट्स टाईम फॉर मयंक अँड इट्स 0. आणि आता जोरदार म्युझिक सुरू झालेलं आहे. आवडत्या गाण्यावर डान्स करायला फार मजा येते. जसं की बाकीची मंडळी पण आता जॉईन होते हळूहळू. आणि इथं फार छान प्रकारे आणि मोठ्या प्रमाणात आपण बड्डेही सेलिब्रेट करू शकता. जसं की त्या दिवशी 2 बड्डे इथे सेलिब्रेट झाले. आणि मयंकचा डान्स तर भारीच. नाव इट्स टाईम फॉर नागिन डान्स.
she is also enjoying a lot. Tishu, Vibha, Viraj and Mayank. And so what sound he? आणि असा सुंदर महाल बनल्यानंतर डान्स करणाऱ्याला कुठं राहावलं जातं. डीजे आणि म्युझिक छान असेल तर बस क्या बात आहे. आणि मुलींसोबत मस्ती करायला तर काही विषयच नाही. अशा गाण्यावर डान्स ज्याला डान्स आवडत नाही येत नाही तो सुद्धा करेल असे हे गाणे. यानंतर तिथे लाईव्ह म्युझिकची ही ॲक्टिव्हिटी होती विथ गिटार आणि छान मजा आली हे सुद्धा ऐकून. एक वेगळा एक्सपिरियन्स होता. तरी इथे जर थोडीशी म्युझिक क्वालिटी चांगली असती म्हणजे इन्स्ट्रुमेंटल म्युझिक तर आणखीनही मजा आली असती. फक्त गिटार आणि गायक. ऑडियन्सही या लाईव्ह म्युझिकचा फार छान प्रकारे आनंद घेत होती आणि सोबतच त्यांना मोटिवेटही करत होती किंवा ॲप्रिशिएट करत होती. वॉशिंग पावडर निर्मा ईशा मस्त करेगी दुनिया तेरा मेरा पसाना किसी के हाथ में मिलन बार शुक्रिया तुम जैसे चूतियों का सहारा है दोस्तों तुम जैसे चूतियों का सहारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों. हमारे सिंह ही तू गाएगी फिर बच्चों को सुनाएगी और यही बतलाए अगर गलती से मुझसे ना होता ये पाप तो यही होते बच्चा ऐसा क्यों दर हुआ जानू ना मैं जानू ना वो दिल क्या करूं आके मैं खंडाला तुझे अब सा बीच घुमा दूं आ चलती क्या तुझे वॉइस लिफ्ट करा दूं आ चलती क्या. आणि वेळ होते जवळपास 11 आणि आता आम्ही जातोय झोपण्यासाठी. आणि हळूहळू वातावरण फार शांत होत आहे कारण सर्वच कॅम्पसाईट जे आहेत त्यांनी त्यांचं म्युझिक बंद केलेलं आहे. तसं तुम्ही इथं बसून कॅम्पफायरचा आनंदही घेऊ शकता. आणि या दूरवर ज्या लाईटिंग्स आपल्याला दिसत आहे ह्या सुद्धा कॅम्पसाईट्सच आहेत. तर हा आहे आमचा टेंट आणि या टेंटमध्ये आम्ही आज 4 जण आरामात झोपत आहोत. मी आहे, इशिता आहे, नंतर ऑलरेडी झोपलेला आहे आणि राणी बच्चा मजा आया. कितना मजा आया बच्चा. बहुत मजा आया. ठीक चला गुड नाईट भेटूया सकाळी. सकाळचे वाजलेले आहेत 6:30. ईशू अंजूनही झोपलेली आहे, मयंकही. तर करूया टेंट ओपन आणि पाहूया बाहेरचं वातावरण कसं आहे ते.
सीट्स, डबल डोर टेंट, एक मध्ये मॉस्किटोसाठी जाळी आहे आणि बाहेरची थोडीशी हेवी आहे जेणेकरून थंडी पाणी मध्ये आलं नाही पाहिजे. टेंट करूया क्लोज आणि हे बाहेर पाणी टेंटवर, म्हणजे दवबिंदू पाणी म्हणजे. अंधार तसा भरपूर आहे, शांत वातावरण आहे एकदम. आणि ही आहे डॅम साईड. फक्त रातकिड्यांचा आवाज आणि शांत वातावरण. बरेच लोक आणखीन उठलेलेच नाही आहेत कारण लेट लाईट त्यांनी एन्जॉय केला. आम्ही तसं लवकर झोपलो होतो आणि रुटीन टाईमनुसार 6:30 जाग आली. मूषा मूषा इधर देखो, इधर देखो बच्चा. आणि आता बऱ्यापैकी उजेड पडलेला आहे. आणि ही आहे माउंटन साईड तसंच डॅम साईड. आणि काय व्ह्यू आहे तो, खरंच एकदम नॅचरल. मनसोक्त आपण इकडे फिरू शकतो. क्लीन वातावरण आहे, एकदम क्लीन एरिया आहे. आणि हे थोडंसं धुकं जाणवतं आहे पाण्यावरती. थंडी तशी भरपूर वाटते सकाळी कारण शेवटी डॅमच्या एक्झॅक्ट बाजूला आपण आहोत. टेंटमध्ये ब्लँकेट वगैरे पुरवण्यात येतं परंतु मी रिकमेंड करेल की जर मुलं असतील किंवा जर थंडी सहन होत नसेल तर आपण घरनं ब्लँकेट आणलं कधीही बेटर. तसं आम्ही आणलं होतं. आणि ही गाडीची कंडिशन, पूर्ण ओली झालेली आहे गाडी. आणि पाणी खाली टपकतं आहे, म्हणजे इथं खाली दिसलं मला गेल्यावरती की फार मोठ्या प्रमाणात हे पाणी किंवा दवबिंदू गाडीवर साठले होते. म्हणजे यावरून थंडीचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. आणि बाकीच्या गाडीची ही काही वेगळी कंडिशन नाही आहे. पुन्हा आम्ही आलो टेंटकडे आणि तसंच तलावाकडे. कसा वाटला व्ह्यू? इट्स नाउ ड्रोन शूट. कैसा लगा मेरा माझा? आमच्या इशूचा फेवरेट डायलॉग आहे कारण हा ड्रोन शूट नसून मोबाईल शूटच होता, तसं तुम्हाला कळलंच असेल. आणि हा जो एक थोडासा उंच असा माउंटन आहे त्याच्यावर सूर्यकिरणे पडत आहेत आणि थोडासा वेगळा दिसतोय. जसं जसं सूर्यप्रकाश वाढतो आहे किंवा खाली येतो आहे अलीकडे येतो आहे तसं नॉर्मल व्ह्यू येतो, पण सुरुवातीचा जो व्ह्यू होता तो खरंच एक वेगळाच होता. तसं इथं बोटिंग पण आहे. ही बोटिंगमध्ये फिरत असते इकडे तिकडे, आपण त्याला हात केला तर ती आपल्याकडे येते. नंतर आपण बोटिंगचा हे आनंद इथे घेऊ शकता. असं काही नाही की माझ्याच कॅम्पला आहे आणि दुसऱ्याच्या कॅम्पला नाही आहे. तुम्ही त्याला हात करा, तो त्याचा राऊंड पूर्ण झाल्यावर येतो. आणि आता बरेच जण झालेत रेडी आणि इथे चालू आहे फोटोशूट. आम्हीही झालेलो आहोत रेडी. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हा एक थोडासा उंचावर पॉईंट केलेला आहे जिथून की बऱ्याच दूरचा आणि एक छान व्ह्यू आपण बघू शकतो. वरती चढणं आणि उतरणं थोडंसं हेक्टिक आहे स्पेशली मुलांसाठी, परंतु वजनात भावलं काय फरक पडणार. ही जावर बाहुबली. लोकावरून डॅम साईडला फोटोशूटसाठी जात आहे आणि तिथे भरपूर टाइम स्पेंड करून आम्ही निघलेलो आहोत पुढच्या डेस्टिनेशनसाठी, जे की असणार आहे माथेरान. आणि हा छोटासा घाट
आणि थारच्या डिस्प्लेचा उपयोग नाही घेतला तर काय मतलब। तर कशी वाटली तुम्हाला टेंट साइट कॅम्पिंग? कमेंट नक्की करा, व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब आणि हा एपिसोड 2 कसा वाटला ते नक्की कळवा। भेटूयात एपिसोड 3 मध्ये ऑन द वे टू माथेरान। थँक्यू, स्टे ट्यून्ड।